नमस्कार सर्वांना. प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई प्रस्तुत धम्माल गोष्टींचा खजिना अर्थात कथा सरिता या उपक्रमामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ज्ञानसागराच्या भेटीसाठी चला प्रवाही होऊया. आजचा वार शनिवार दिनांक 12 जून 2021. आजचे पंचांग भारतीय सौरशके 1943 ज्येष्ठ शुक्ल पक्ष द्वितीया. आजचा दिनविशेष भारतीय गणितज्ञ तथा खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचा जन्मदिवस. तसेच विनोदी लेखन साहित्याचा बादशाह अर्थात पु ल देशपांडे यांचा स्मृतिदिन. चला तर मग यानिमित्तानं आपण त्यांची गोष्ट ऐकूया. माहिती संकलन व चित्रसंग्रह गुगल. लेखक, कथाकार, विनोदकार, अभिनेता, संगीतकार, गायक, पटकथा लेखक, चित्रपट दिग्दर्शक अशा अनेक क्षेत्रात मुसाफिरी केलेला मी. विनोदाचा बादशाह, बहुरंगी, बहुढंगी अशा शब्दांचा पुष्पहार घालून गौरवलेला अवलिया मी. ओळखलात का बालमित्रांनो मला? अगदी बरोबर, मी पुलं बोलतोय. पुलं म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. अशी लांबलचक बिरुदावली माझ्या नावापुढे लावली जाते याचा मला खूप आनंद वाटतो. माझा जन्म मुंबईमधील गावदेवी येथे 8 नोव्हेंबर 1919 रोजी झाला. माझे संपूर्ण बालपण जोगेश्वरीमध्ये गेले. आपसुकच माझा विनोदी साहित्याकडे अधिकाधिक कल झुकत गेला. चोखंदळपणा, सूक्ष्म अवलोकन, प्रासंगिक विनोद या लेखन वैशिष्ट्यांचा साक्षात्कार मी माझ्या लेखनात नेहमीच घडवत गेलो. मुलांना तुम्हाला माहीत आहे का, अख्खा महाराष्ट्र मला विनोदाचा बादशाह म्हणून ओळखतो, कारण माझी विनोदी लेखनशैली. रोजच्या जगण्यातील गमतीदार निरीक्षणं नेमकेपणाने पकडून माणसानं हसवायला मला जास्त आवडते. व्यक्ती, त्यांचे स्वभाव यांच्या सूक्ष्म निरीक्षणातूनच व्यक्ती आणि वल्ली यासारख्या काल्पनिक व्यक्तिरेखा मी रेखाटू शकलो. लोकांना हसवण्याच्या हट्टापायीच माझ्या लेखणीतून गोळाबेरीज, बटाट्याची चाळ, खिल्ली इत्यादीसारख्या विनोदी साहित्यांची मी निर्मिती करू शकलो. नाटक, चित्रपट, संगीत यांचीही मला विलक्षण आवड होती. या क्षेत्रांचीही मी मनमुराद सफर केली. मराठी भाषेवरील प्रेम व प्रभुत्व आणि बोलण्यातील हजरजबाबीपणा यामुळे अनेक मजेदार किस्सेही घडले. या किस्स्यांनी अख्खा महाराष्ट्र आस्थागायत खळखळून हसतो आहे. विविध लेखन साहित्यातून माणसांच्या जीवनात हास्याची बाग फुलवल्याबद्दल या रसिक जनतेने माझी झोळी पुरस्काररूपी कौतुकाने भरली. पद्मश्री, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण, साहित्य अकादमी, संगीत कला अकादमी, विष्णुदास भावे पुरस्कार यापेक्षा मला मिळालेला सर्वोत्कृष्ट पुरस्कार म्हणजे महाराष्ट्रातील लोकांचे प्रेम. मुलांनो, सांगण्याचे तात्पर्य एवढेच की इतरांना हसवणे यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. आजच्या या धकाधकीच्या आयुष्यात या हास्याची नितांत गरज आहे. कोणी आर्थिक परिस्थितीने खचला आहे तर कोणी अख्खं कुटुंब गमावल्याने उद्ध्वस्त झालं आहे. भीतीच्या या सावटाखाली भेदरलेले कोमजलेले चेहरे मला पाहवत नाहीत. या कोमजलेल्या चेहऱ्यांना पुन्हा टवटवीत फुले करण्यासाठी हास्याचे खतपाणी व विनोदाचा प्रकाश देणे गरजेचे आहे. लोकांना सकारात्मक दृष्टिकोनाचा ऑक्सिजन पुरवला तर व्हेंटिलेटरची गरजच पडणार नाही. शेवटी मी तुम्हाला एवढेच सांगेन की माझा हा विनोदाचा वारसा तुम्ही जपा व असाच पुढे चालवा. हसा, हसत रहा, हसवत रहा. मुलांनो, मुलांची ही कथा आपणासमोर एका वेगळ्या पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न आपल्यास आवडल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समधील अभिप्राय लिंकवर जरूर कळवा. आणि हो, गोष्ट आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्या सकाळी ठीक 11 वाजता एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. Woo!